वेलकम ओन टीचर चॅनल. वर्ग 8 विज्ञान, पाठ 16 प्रकाशाचे परावर्तन. दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्वाची संवेदना आहे. यामुळेच आपण सभोवतालचे डोंगर, नदी, झाडे आणि इतर वस्तू पाहू शकतो. त्याचप्रमाणे सृष्टीचे सुंदर रूप देखील आपण दृष्टीच्या संवेदनेमुळेच पाहू शकतो. दृष्टीची संवेदना होणे व प्रकाश यामध्ये संबंध आहे. वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागतात. डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय हे पाहूया. त्यासाठी आपण एक प्रयोग करूया. त्याच्यासाठी साहित्य लागेल विजेरी, आरसा, आरसा अडकवण्याचे स्टँड, काळा कागद, कंगवा, पांढरा कागद आणि ड्रॉइंग बोर्ड. आता पाहूया आपण कृती. पांढरा कागद टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवून घ्या. कंगव्याच्या मधील भाग सोडून इतर सर्व भाग काळ्या कागदाने झाकून घ्या, जेणेकरून प्रकाश हा त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून विजेरीच्या साह्याने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाका. बॅटरी व कंगवा यांची योग्य मांडणी करून पांढऱ्या कागदावर प्रकाश किरण मिळवा व या प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आरसा ठेवा. प्रकाश किरणांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात, तर पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. परावर्तित किरणांची दिशा काही नियमानुसार ठरते. या नियमास परावर्तनाचे नियम म्हणतात. पाहूया प्रकाशाचे परावर्तन. परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा पाहूयात. किरण AO म्हणजे आपाती किरण, बिंदू O म्हणजे आपात बिंदू, किरण OB म्हणजे परावर्तित किरण, रेषा ON म्हणजे स्तंभिका. आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन AON याला म्हणायचे आपातन कोन. परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोन BON म्हणजेच परावर्तन कोन. परावर्तनाचे नियम. प्रकाश परावर्तनाचे 3 नियम खालीलप्रमाणे आहेत. 1. आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. 2. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. 3. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. परावर्तनाच्या नियमांचे सत्यापन पाहण्यासाठी एक प्रयोग करूया. त्यासाठी साहित्य लागेल आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोण मापक, पट्टी आणि पेन्सिल. कृती. पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याच्या साह्याने नीट बसवून घ्या. कागदावर एका बाजूस आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ काढा. रेषा PQ वर O बिंदू घेऊन त्या बिंदूशी रेषा ON हा लंब काढा. रेषा ON शी 30 अंशाचा कोन करणारा किरण AO काढा. किरण AO वर 2 टाचण्या S व R रोवून घ्या. आरसा स्टँडला अडकवून PQ रेखेवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे लंब स्थितीत ठेवा. आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्याच्या प्रतिमांच्या खालच्या टोकांच्या सरळ रेषेत T व U या टाचण्या रोवा. आरसा बाजूला काढा व बिंदू T व U जोडून ती रेषा O पर्यंत वाढवा. कोन TON मोजा.
45 अंश व 60 अंश आपतन कोनासाठी पुन्हा याचप्रमाणे करून कोनांची मापे आपल्याला काढता येतात। प्रकाशाचे नियमित परावर्तन। सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात। नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात। प्रकाशाचे अनियमित परावर्तन। खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात। अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात, म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात। कॅलिडोस्कोप तयार करण्याची कृती पाहूया। 3 समान आकाराचे आयताकृती आरसे घ्या। परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने तीनही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवा। एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवा व एक बाजू बंद करा। काचेचे 4-5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन ते आरशांच्या पोकळीत टाका। दुसरी बाजू ही कागदाने बंद करून त्या कागदास एक छिद्र पाडा। त्या छिद्रातून उजेडामध्ये पहा। तुम्हाला काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार झालेल्या पाहायला मिळतील। या प्रतिमा तिन्ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार होतात। कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही। प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते। खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात। परिदर्शी कशी तयार करायची ते पाहूया। एक पुठ्ठ्याचे खोके घ्या। खोक्याच्या वरच्या व खालच्या बाजूला खाचा करून त्यामध्ये खोक्याच्या बाजूला 45 अंशाचा कोन करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे बसवा व ते चिकटपट्टीने घट्ट चिकटवून घ्या। वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस साधारणतः 1-1 इंचाच्या 2 खिडक्या करा। आता खालच्या खिडकीतून पाहिल्यास वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसते। या तयार झालेल्या उपकरणास परिदर्शी असे म्हणतात। पाणबुडीवरील परिदर्शी। परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास व तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी केला जातो। कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात। एक, जर परावर्तित किरण स्तंभिकेशी 60 अंशाचा कोन करत असेल तर आपाती किरण स्तंभिकेशी किती अंशाचा कोन करेल? परावर्तन कोन आर बरोबर 60 अंश, तर आपतन कोन किती? प्रकाश परिवर्तनाच्या नियमानुसार कोन आय बरोबर कोन आर, परंतु कोन आर म्हणजेच परावर्तन कोन 60 अंश, म्हणून आपतन कोन देखील 60 अंश। आपाती किरण स्तंभिकेशी 60 अंशाचा कोन करेल। दोन, आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोण 90 अंशाचा असेल तर आपतन कोन व परावर्तन कोन यांचे माप काढा। आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोण 90 अंश आहे। कोण आय अधिक कोण आर बरोबर 90 अंश
समीकरण एक. परंतु प्रकाश परिवर्तनाच्या नियमानुसार कोण आय बरोबर कोण आर हे दोन्ही कोण समान असतात. समीकरण दोन. कोण आय अधिक कोण आय बरोबर 90° समीकरण एक व दोन वरून. दोन कोण आय बरोबर 90° म्हणजेच एका कोणाचे माप 45°. आपतन कोण व परावर्तन कोण हे 45° आहेत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड इफ यू आर नॉट सबस्क्राईब माय चॅनल देन प्लीज सबस्क्राईब टू गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओ. अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. युअर कमेंट इज माय इन्स्पिरेशन.